नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे की आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कशा घालवाव्या। या सुरकुत्या घालण्यासाठी आज आयुर्वेदिक असा उपचार घेऊन आलो आहे की सर्वांसाठी प्रभावी उपाय ठरतो आणि सर्वांनी केलेला हा उपाय आहे आणि आलेला रिझल्ट एवढा चांगला आहे। या उपायाच्या सहाय्याने आपण आपल्या सुरकुत्या पूर्णपणे घालवू शकतो असा हा उपाय आहे। आपल्याला चित्रात दिसत आहे हे एरंड्याचं तेल आपल्या आरोग्याच्या दृष्टीने एवढं फायद्याचं आहे। केवळ एरंड्याचं तेल नुसतं जरी आपण रात्री वापरलं आपल्या चेहऱ्याला लावलं तरी आपला चेहरा मुलायम आणि गोरा होण्यास मदत होते। त्याचबरोबर आपण जे यामध्ये दुसरा घटक वापरणार आहोत तो म्हणजे मध। मध हा आपल्या चेहऱ्यावरचे डेड सेल्स काढून टाकण्यासाठी खूप गरजेचं आहे। आपलं चेहऱ्यातलं त्वचेतलं मॉइश्चराईज करण्याचं काम करतं म्हणून आपण याचा वापर केलेला आहे। आपल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येतात, वयाच्या मानानुसार हळूहळू सुरकुत्या यायला लागतात, परंतु कमी वयामध्येच अचानक काही जणांना आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसतात, वय दिसतं, म्हातारपण आलेलं दिसतं। मग अशा वेळेला या सुरकुत्या जर आपल्याला घालवायच्या असतील तर याकरिता प्रभावी उपाय आपल्यासाठी घेऊन आलो आहे। याकरिता आपल्याला करायचं काय आहे की या एरंड्याचं एक चमचा तेल आपल्यासाठी घ्यायचं आहे। एरंड्याच्या तेलाचा फायदा आणखी म्हणजे आपले स्ट्रेच मार्क्स असतील ते दूर करतं, आपला चेहरा गोरा करतं, त्याचबरोबर आपल्या डार्क सर्कल असतील तर ते सुद्धा, डार्क सर्कल आपल्या चेहऱ्या डोळ्यांच्या खाली आलेले ते सुद्धा पूर्णपणे बरे करतं असं हे एरंड्याचं तेल आहे। एक चमचा एरंड्याचं तेल आणि त्यासोबत आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मध। या मधामुळं आपल्या चेहऱ्याचा जो मॉइश्चराईजपणा आहे, आपल्या डिहायड्रेट होण्याचं जे प्रमाण असतं ते कमी होतं आणि आपली त्वचा चांगली सतेज राहण्यास मदत होते। आपल्याला फक्त अर्धाच चमचा आपला मध घ्यायचा आहे, एक चमचा एरंड्याचं तेल। जर तुम्हाला स्ट्रेच मार्क्स असतील काही महिलांच्या बाबतीत तर हे एरंड्याचं तेल एवढं गुणकारी ठरतं। याचा वापर आपण एक आपला बटाटा, त्याचा एक बटाट्याचा रस काढा, त्यामध्ये एक ते दोन चमचे एरंड्याचं तेल घाला आणि हे मिश्रण 2 तासाकरिता जर आपण फ्रीजमध्ये ठेवलात आणि त्यानंतर जर आपल्या ज्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेच मार्क आले असतील अशा ठिकाणी जर लावलं तर आपले हळूहळू स्ट्रेच मार्क जायला सुरुवात होते आणि पूर्णपणे आपले स्ट्रेच मार्क निघून जातात असा हा उपाय आहे। आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। तुम्हाला चेहऱ्यावरती जर सुरकुत्या आल्या असतील तर या सुरकुत्या घालण्यासाठीचा हा उपाय काय करायचं, आपल्याला आपल्या चेहऱ्याची मालिश करायची आहे। अशा रीतीनं या दोन्हींच्या सहाय्यानं आपण जी एरंड्याचं तेल या ठिकाणी वापरलेलं आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे डेड सेल्स पूर्णपणे निघून जातात। आपली त्वचा जी सत्य म्हणजे आपली त्वचा जी आपली मुलायम जी झाली आहे किंवा आपली त्वचा जी सैल पडली आहे ती त्वचा कडक होते, स्ट्रेट होते आणि टाईट व्हायला लागते, त्यामुळं आपल्या त्वचेवरचा जो सुरकुतेपणा आलेला आहे तो पूर्णपणे निघून जातो। अशा रीतीनं आपल्याला आपल्या चेहऱ्याची मालिश करायची आहे आणि 1 तासानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवायचा आहे। आठवड्यातनं 2 ते 3 वेळेस हा प्रयोग करू शकता आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावर आलेले सुरकुत्या हळूहळू कमी व्हायला लागतात। आणि मित्रांनो, यापासून तुम्हाला कुठलाही धोका नाही। एरंड्याचं तेल जे आपण वापरलेलं आहे ते तेल आपली त्वचा मुलायम ठेवतं आणि आपले त्वचेवरचे जे डेड सेल्स असतील ते पूर्णपणे निघून जातात आणि आपला चेहरा गोरा होण्यास मदत होते। आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या हातापायावरती काळवंडलेपणा येतो, मळ साठतो आणि त्यामुळं आपली त्वचा काळी दिसायला लागते। मग अशा वेळेला एरंड्याचं तेल आपल्यासाठी खूप गुणकारी ठरतं। आपण जे व्हॅसलीन इतर जे बॉडी लोशन लावतो त्यापेक्षा एरंड्याचं तेल नैसर्गिक अत्यंत गुणकारी आहे। निसर्गाने आपल्याला वरदान दिलेलं आहे, त्याचा जर वापर केला तर आपल्या त्वचेवरती कसल्याही प्रकारचा मळ साठत नाही, काळवंडलेपणा येत नाही आणि आपली त्वचा निस्तेज सतेज होण्यास मदत होते। मग आपल्या चेहऱ्यावर आलेला सुरकुत्या घालवण्यासाठीचा एरंड्याचा तेलाचा उपयोग एवढा प्रभावी आहे। यामध्ये आपण जे मध वापरलेलं आहे मधामुळे आपल्या त्वचेला टाईटपणा येतो, कडकपणा येतो आणि आपली सुरकुत्या हळूहळू दूर व्हायला लागतात असा हा साधा उपाय आहे। अशा पद्धतीने आपण आपल्या चेहऱ्याची मालिश करू शकता आणि आपण आपल्या सुरकुत्या घालू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।